अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। बीजेपी का महाविकास आघाड़ी के खिलाफ हल्ला बोल, जिलाध्यक्ष रामचंद्र घरत बोले, लुटेरे हैं उद्धव के सारे मंत्री। भारत माता की नवी मुंबई भाजपा ने मंगलवार को महाविकास आघाड़ी के खिलाफ हल्ला बोल करते हुए तुर्भे में मोर्चा निकाला और मुर्दाबाद का नारा लगाते हुए उप तहसील कार्यालय का घेराव किया। मोर्चे का नेतृत्व कर रहे बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत उद्धव सरकार की मनमानी रोकने का ज्ञापन देते हुए कहा, सीएम उद्धव ठाकरे सिर्फ कठपुतली है और राष्ट्रवादी के इशारे पर काम कर रहे हैं। घरत ने सीएम उद्धव पर जनता और किसानों के साथ वादा खिलाफी का आरोप लगाते हुए कहा कि महाविकास आघाड़ी सरकार के सभी मंत्री करोड़पति और लुटेरे हैं। उनका गठबंधन टूटने के लिए बना है और अब उनकी नजर नवी मुंबई महानगर पालिका चुनाव पर है। जिलाध्यक्ष ने आगाह किया कि यदि आघाड़ी को मौका दिया गया तो वे महानगर पालिका को लूटने से बाज नहीं आएंगे। राष्ट्रवादी उरले सुरले लुटारू आणि काँग्रेसचे तर प्रख्यात लुटारू आता एकत्र होण्याची संभावना दिसते। महानगरपालिकेमध्ये चाललेला कारभार हा त्यांच्या हातात जर गेला तर सगळी महानगरपालिका खाऊन टाकतील असे हे सगळे दरोडेखोर एकत्र झालेले आहेत आणि या दरोडेखोरांना गाडण्यासाठी आपण सगळ्या नोव्हेंबरच्या या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की जी एकटी लढते, सगळ्या पार्ट्या एका बाजूला आहेत आणि अशा पद्धतीने गेल्या 25 वर्षांमध्ये झालेला नवमुंबईचा विकास, त्या विकासाच्या दिशेने जाण्यासाठी आपण सगळे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या का येणाऱ्या उमेदवाराला मदत करावी असे इथे सूचित करतो। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे बांधावर देखील गेले होते, त्यांनी तिथं स्पष्ट केलं होतं की ह्या यातना मला बघवत नाहीत आणि या यातना मला बघवत नाही, मी एक माणूस आहे आणि माणूस ही यातना बघू शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी जर सत्तेवर आलो तर ताबडतोब 25,000 मदत शेतकऱ्यांना मी हेक्टरी देणार आणि 50,000 मदत ही या फळ उद्योजकांना देणार असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं। पण जेव्हा ते सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर ते ताबडतोब ते शेतकऱ्यांची व्यथा विसरले, शेतकऱ्यांच्या असणाऱ्या त्यांच्या जीवनातली व्यथा त्यांना नीट आता बघवत नाही, आता त्यांना बघावशी वाटत नाही अशा पद्धतीचं रूप त्यांनी बदललेलं आहे। आणि ह्या 4 महिन्यामध्ये शेतकऱ्यांनंतर वाऱ्यावर सोडलेलेच आहेत, पण या 4 महिन्यामध्ये जवळजवळ 10 ठिकाणी इंगोटणीच्या एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्यात आली, नाशिकमध्ये काही बलात्कार झाले, नागपूर असेल, पुणे असेल, अशा अनेक ठिकाणी 10 ठिकाणी या 4 महिन्यामध्ये मोठे मोठे प्रसंग महिलांवर आले। सगळे मंत्री आबजादीस आहेत, सगळे मंत्री दरोडेखोर आहेत, अशा पद्धतीचे मंत्री आहेत जे भाजीचे व्यवसाय करत होते, त्यांचे बंगले असतील, नाशिकचे त्यांचे फार्म हाऊस असतील, पवार घराण्याचे कित्येक सगळ्या भावंडाच्या प्रॉपर्टी असतील, म्हणजे हे महाराष्ट्रात दरोडे टाकले, दरोडेखोर सत्तेवर आलेत आणि ह्या दरोडेखोरांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी महिला असतील, शेतकरी असतील, त्या कालामध्ये भारतीय जनता पार्टीच्या समोर येऊन एक आंदोलन अशा प्रकारचे करून या सरकारला खाली पाडण्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे। धरना प्रदर्शन में बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। वरिष्ठ नगर सेविका नेत्रा शिर्के ने उद्धव सरकार पर तीखी प्रतिक्रिया की। उन्होंने कहा कि राज्य में महिलाओं की सुरक्षा नजरअंदाज की जा रही है। उन्होंने भाजपा महायुति सरकार के पुराने और पॉजिटिव फैसलों को भी रद्द करने या उसे बदलने पर उद्धव सरकार की निंदा की। हे जे सरकार आलेला आहे
ह्यांनी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत, पण जर का आपण ग्राउंडवर बघितलं तर त्यांची कामं काहीच होत नाही आहे. कुठल्याही विषयावर असू दे, मते की शेतकऱ्यांचं कर्जमाफीवरती जे बीजेपीचे सरकार होतं त्यांनी जे काही प्रॉमिस केलेलं तेही त्यांनी अंमलात आणलेलं नाही आहे. उलट जे काही बीजेपी सरकारने केलेलं होतं काम, चांगले प्रोजेक्ट्स जे घेतलेले ते बंद करायचं कामच करतायत. म्हणजे जे नेगेटिव्ह आहे ते काम करायचंच फक्त ह्या सरकारच्या माध्यमातून काम होत आहे, आणि पॉझिटिव्ह काहीच होत नाही आहे. जे महिलांवरचे जे अत्याचार आहेत ते वाढतच चाललेले आहेत दिवसेंदिवस, आणि त्याची दखलही घेतली जात नाही आहे. हे फारच खेद वाटते मला बोलताना, हे की महिलांवर जो अत्याचार होतोय त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे किंवा त्याच्यावर काही ॲक्शन होत नाही आहे. फिलहाल मनपा चुनाव से पहले भारतीय जनता पार्टी की यह एल्गार जहां कार्यकर्ताओं में जोश भरने में मददगार बन रही है, वहीं महाविकास आघाड़ी की चिंता बढ़ा रही है. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया.